बऱ्याचदा इंटरनॅशनल डिश म्हटलं की असं वाटतं नको नको करून बघायला नको घरी बाहेर जाऊन खाऊयात कारण त्याच्यासाठी काय वेगळे इंग्रेडियंट्स आणावे लागतील माहीत नाही म्हणूनच आज आपण करणार आहोत अगदी घरातल्या अवेलेबल इंग्रेडियंट्सपासून कोरियन पटॅटो डम्पलिंग्स सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उकडून घेतलेले बटाटे हवे आहेत हे आपण नॉर्मल उकडून घेतलेले आहेत फक्त उकडताना ते अगदी छान एकदम इझिली मॅश होतील असे उकडून घ्यायचे आहेत आता आपण हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घेऊयात एकदम पीठ व्हायला हो पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचं आहे आता बटाटे आपले बटाटे मॅश झालेले आहेत ह्याला आपल्याला कणिक फॉर्म होईल अशा प्रकारात बाइंड करण्यासाठी याच्यात बसेल एवढं कॉनस्टार्च घालायचं आहे कॉनस्टार्च नक्की किती लागणार आहे हे मी शेवटी इन्ग्रेडियंट्समध्ये दिलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याची छान अशी घट्ट व्यवस्थित कणिक म्हणून घ्यायची आहे हे बटाट्याचं मिश्रण एकजीव करताना जर तुम्हाला वाटलं की थोडासा कॉन्स्टर जास्त झाला आहे पीठ खूप कोरडं वाटतंय तर तुम्ही एक दोन लहान चमचे पाणी वापरू शकता पण शक्यतो याची गरज पडणार नाही व्यवस्थित पीठ मळून होईल तुम्ही बघू शकता आता माझं पीठ मळून झालेलं आहे शेवटी मी हाताला थोडंसं आपण कणकेला जसं मळताना तेल लावून शेवटी एकसारखं करतो त्याचप्रमाणे यालाही करून घेणार आहे आपलं पीठ तयार आहे आता या डम्पलिंग्सला आपल्याला आकार द्यायचा आहे मी छोट्या लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि हा आधी छान असा गोल बॉलसारखा शेप करून घ्यायचा आहे आणि मग एखाद्या बाटलीच्या भुचानी किंवा बाटलीच्या समोरच्या भागानी आपल्याला याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे साधारण छोट्या मशरूमसारखा हा आकार दिसला पाहिजे अशाच प्रकारे आता आपण आपले सगळे डम्पलिंग्स तयार करून घेऊयात तुम्ही बघू शकताय माझे आता डम्पलिंग्स तयार करून झालेले आहेत आता आपण ह्याची पुढची कृती करायला घेऊयात यासाठी इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे व्यवस्थित उकळल्यावर त्याचा गॅस थोडासा मंद केलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे डम्प्लिंग्स सोडायचे आहेत आपण जसं एखादी भाजी बॉईल करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत पाण्यात घालून तुम्ही आधी हे सगळे पाण्यात घालून घ्या मग गॅस मिडियम आचेवर करून ह्याला छान व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आपल्याला जसे जसे डम्पलिंग शिजायला लागतील तसे तसे ते, ते थोडेसे फुलून मोठे होतील आणि पाण्याच्या वर तरंगायला चालू होतील डम्पलिंग्स तयार होईपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आता आपले डम्पलिंग सगळेच तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे आता पाण्याच्या वर आलेले आहेत आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात यातलं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मग डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे आता या डम्पलिंगसाठी आपण एक सॉस तयार करूयात सॉससाठी आपण इथे एक छोटा सॉसपॅन घेतलेला आहे किंवा तडका पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आता हे आपण साधं तेल वापरायचं आहे कुठलंही वेगळं तेल वापरायची गरज नाही आणि यामध्ये एकदम बारीक केलेला चिरलेला असा लसूण घालायचा आहे लसणाचं पण प्रमाण मी मागं दिलेलं आहे रेसिपीमध्ये ते तुम्ही बघून घ्या पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडा कमी जास्त केला तरी चालेल लसूण तेलामध्ये साधारण एक मिनिटभर छान शिजू द्यायचा आहे आणि मग आपण यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर आता साखर कशासाठी घालायची आहे तर चान या सॉसला छान एक चिकट आणि बाइंडिंग येईल त्याचबरोबर आपण साखर घातली आहे म्हणून यामध्ये घालणार आहोत थोडासा विनेगर त्याचबरोबर घालणार आहोत छान डार्क सोया सॉस तुमच्याकडे जर लाईट सोया सॉस असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल काही फरक पडणार नाही आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जरा चटपटीत अशी डिश असल्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित प्रमाणात घातलं तरी चालेल आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे कारण हे मिश्रण छान शिजलेलं आहे आता आता आपला सॉस ही तयार आहे ही तयार आहेत सर्व करताना तुम्ही एका बाऊलमध्ये किंवा एका डिशमध्ये डंपलिंग्स घालून घ्या त्याच्यावर हा सॉस घाला जर सॉस तुम्हाला थोडासा अजून रनी हवा असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवा त्याचबरोबर यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची असेल जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती सुदा थोड़ी शी तुम्ही तीसुद्धा थोडीशी वापरू शकता आणि मग हा सॉस या डम्पलिंग्जला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आणि ही डिश सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे मी सॉस सगळीकडे छान लावून डिश सर्व करून घेते तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य बघून घ्या छान वरून भरपूर तीळ घालून सर्व केलेले कोरियन पटॅटो टम्पलिंग्स कसे वाटले नक्की कळवा धन्यवाद